नमस्कार, आज आपण स्वाध्याय 9.2 सोडूयात. हा स्वाध्याय अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण या स्वाध्यायामध्ये सर्व शाब्दिक उदाहरणे आहेत आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा या स्वाध्यायाद्वारेच कस लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना या स्वाध्यायामधील सर्व गणिते सहजपणे सोडवता येतात किंवा सराव करतात, त्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे अशा गणितांचे मार्क परीक्षेमध्ये मिळून जातात. तर चला सोडवूयात आजचा हा स्वाध्याय 9.2. पहिला प्रश्न आहे, एक सामना सकाळी, पहा या ठिकाणी सकाळची वेळ दिलेली आहे, 9:30 सुरू झाला आणि दुपारी 3:15 संपला, तर सामना किती वेळ चालला. म्हणजे ही वेळ ज्या दिल्या आहेत, सकाळ आणि दुपार, म्हणजेच एकाच दिवसातल्या दिल्या आहेत. आता आपण या वेळेचे रूपांतर 24 तास घड्याळमध्ये करून पण, वाजाबाकी करून पण हे उत्तर आपल्याला काढता येते. म्हणजेच 24 तासाचं रूपांतर 3:15 रूपांतर करत असताना आपल्याला या ठिकाणी 15:15 झाले असं करता येतं. आणि त्या 15:15 आपण हे 9:30 वजा करून पण आपल्याला या ठिकाणी वाजाबाकीद्वारे उत्तर मिळवता येते. पण आपण या ठिकाणी सरळ सरळ आपण तास मोजूयात. पहिला 1 तास होईल 10:30, म्हणजे दुपारी 3:30 अगोदर जे 2:30 तिथपर्यंत किती तास होतात ते मोजायचे आहेत. 11:30 दुसरा तास होईल, तिसरा तास हा 12:30, 1:30 चौथा तास, 2:30 5वा तास आणि 6वा तास मात्र पूर्ण होत नाही, कारण या ठिकाणी 3:30 सांगितलेले नाहीत, म्हणजे 15 मिनटं कमी आहेत. 15 मिनटं कमी आहेत म्हणजेच 45 मिनिट राहतात. या ठिकाणी तास पूर्ण होतात 5 तास आणि त्यापुढे राहतात ते फक्त 45 मिनिटे. म्हणजे 5 तास आणि 45 मिनिटे सामना चालला. आणि असा पर्याय आपणास बी पर्यायाला आहे. आपण बी पर्यायाचे वर्तुळ पूर्ण काळे करायचे आहे. प्रश्न क्रमांक 2, एक बस अ शहरापासून ब शहराकडे ताशी 60 किमी या वेगाने धावली, तिने 3 तासात अर्धे अंतर कापले. म्हणजे पहा, एका तासामध्ये 60 किलोमीटर धावते आणि असे 3 तास धावल्याच्या नंतर किती अंतर कापले जाईल, तर 180 किलोमीटर अंतर कापले जाईल आणि ते अंतर अर्धे असणार आहे, म्हणजेच अजूनही 180 राहिलेले आहे. तर अ आणि ब या शहरातील अंतर किती होते, म्हणजे या 180 मध्ये 180 मिळवा किंवा या 180 ला 2 ने गुणा, म्हणजेच 0 2 8 16 2 1 2 आणि 3, म्हणजे 360 किलोमीटर अंतर हे अपासून ब पर्यंतचे असणार आहे. आणि असा पर्याय आपणास डी पर्यायाला दिलेला आहे. डी पर्यायाचे वर्तुळ आपण पूर्ण काळे करायचे आहे. प्रश्न क्रमांक 3, राम 31 डिसेंबर 2015 रोजी रात्री, म्हणजे पहा 31 डिसेंबर 2015 म्हणजे 2015तला सर्वात शेवटचा दिवस, आणि रात्री 9:30 झोपला आणि 1 जानेवारी 2016 रोजी सकाळी, म्हणजे लगेच सकाळी उठला, 6:20 जागा झाला, तर तो किती वेळ झोपला. म्हणजे आपण या ठिकाणी रात्र आणि सकाळ अशी आहे, आपण वजाबाकी न करता सरळ सरळ तास मोजायचे आहेत. पहिला तास होईल 10:30, कारण 9:30 झोपलेला आहे. दुसरा तास होईल 11:30, तिसरा तास होईल 12:30, 1:30 चौथा तास, 2:30 5वा तास, 3:30 6 तास, 4:30 7 तास, 5:30 8 तास आणि या ठिकाणी 6:30 कमी आहेत, म्हणजे या ठिकाणी 50 मिनिटे जास्त झोपलेला आहे, पण पूर्ण 1 तास झोपला नाही. म्हणजेच आपले उत्तर येते 8 पूर्ण तास आणि वर 50 मिनिटे झोपलेला आहे, म्हणजे 8 तास आणि 50 मिनिटे. आणि असा पर्याय आपणास ये पर्यायाला आहे. आपण ये पर्यायाचे वर्तुळ पूर्ण काळे करायचे आहे. प्रश्न क्रमांक 4, एका ठेकेदाराला एक काम 20 दिवसात पूर्ण करायचे आहे, त्याने त्या कामावर 30 माणसे नेमली, तर ते काम 15 दिवसात पूर्ण करायचे असेल तर कामावर नेमाव्या लागणाऱ्या ज्यादा माणसांची संख्या किती असेल. म्हणजे आपल्याला ज्यादा माणसं काढायची आहेत, त्यासाठी आपणास एकूण माणसं काढावी लागतील. अगोदर या ठिकाणी लक्षात घ्या की 30 माणसं
20 दिवसात ते काम पूर्ण करतात, परंतु ज्यादा म्हणजे 30 पेक्षा जास्त माणसं लागणार आहेत. या ठिकाणी आपण माणसांची संख्या द्या 20 आहे आणि 30 आहे आणि 20 दिवसात ते पूर्ण काम करतात, परंतु या ठिकाणी आपणास आता 15 दिवसामध्ये ते काम करायचे आहे, म्हणजे या ठिकाणी जास्त माणसं असणार आहेत. या ठिकाणी तुम्ही 30 × 20/15 अशी या त्रयराशिक मांडणी करा. 15 × 15, 15 × 2 = 30 आणि आता 20 × 2 येतो 40, म्हणजे 40 माणसं लागणार आहेत. परंतु या ठिकाणी बीला पण पर्याय 40 आहे, परंतु हे आपले उत्तर नव्हे, कारण ज्यादा माणसं म्हणजे अगोदर त्यांनी 30 तर माणसं लावणारच लावलेच होते, परंतु आता जास्त माणसं किती लावावी लागणार आहेत तर त्यांची बेरीज वजाबाकी करायची आहे. 40 − 30 म्हणजेच 10. या ठिकाणी डी पर्यायाला 10 उत्तर आहे. डी पर्यायाचे वर्तुळ पूर्ण काळे करायचे आहे. 5वा प्रश्न. 200 मीटर लांबीची आणि ताशी 60 किमी वेगाने धावणारी एक आगगाडी एका खांबाला ओलांडून जाईल. या ठिकाणी एका तासामध्ये 60 किलोमीटर जाईल असं दिलेलं आहे. अंतर म्हणजे वेग आहे एका तासामध्ये आणि त्या रेल्वेची लांबी आहे 200 मीटर. या ठिकाणी अगोदर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला उत्तर दिलेलं आहे सेकंदामध्ये, म्हणून आपण या किलोमीटरचे मीटरमध्ये रूपांतर करून घ्या. म्हणजे 60 किलोमीटरचे होते 60,000 आणि एका तासाचे सेकंद होतात 3,600. तर आता आपणास या ठिकाणी 200 मीटर लांबी दिली आहे तर ती किती सेकंदामध्ये पार केली जाईल, कारण खांब हा फक्त छोटासा असतो किंवा नगण्य असतो, त्याची रुंदी जास्त नसते. तर आपण या त्रयराशिक मांडणीची तिरपा गुणाकार करायचा आहे, म्हणजे 3,600 × 200/60,000. या ठिकाणी हे 2 0 आणि हे 2 0 कमी झाले, हे 2 0 आणि हे 2 0 कमी झाले. 6 × 6 = 36. 6 × 2 गुणाकार हा 12 येतो, म्हणजे आपले उत्तर येते 12 सेकंद. पण विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, या ठिकाणी फक्त आणि फक्त ह्या खांबाची रुंदी नगण्य असल्यामुळे सरळ सरळ आपल्याला फक्त 200 मीटर एवढंच अंतर जाण्यासाठी किती सेकंद लागतात या ठिकाणी आपण मोजून उत्तर काढलेले आहे. जर तुम्हाला तीच रेल्वे एका पुलावरून किंवा बोगद्यामधून जर जात असेल तर त्या ठिकाणी मात्र वेगळ्या पद्धतीने आपल्याला उत्तर काढावे लागेल. या ठिकाणी मात्र आपलं 12 सेकंद उत्तर येतं आणि असं पर्याय सी पर्यायाला आहे. सी पर्यायाच्या वरतून पूर्ण काळे करायचे आहे. प्रश्न क्रमांक 6. अमिताने सकाळी 11:55 आपल्या बागेचे चित्र काढण्यास प्रारंभ केला. तिने दुपारी सकाळी म्हणजे 11:55 आणि दुपारी 12:05 चित्र पूर्ण केले तर चित्र काढण्यात एकूण वेळ किती गेला. म्हणजे पहा, सकाळची वेळ म्हणजे 12 अगोदरचे फक्त 5 मिनिटं आहेत, म्हणजे 5 मिनिटं जर झाले तर 12 आहेत. 12 पुढं अजून किती मिनिटं काढले तिने चित्र? 5 मिनिटं. म्हणजे सर्व मिनिटं मिळून किती झाले? 10 मिनिटं. म्हणजे फक्त 10 मिनिटांमध्येच तिने ते चित्र पूर्ण करून काढलेलं आहे. या ठिकाणी आपण बी पर्यायाचे वर्तुळ पूर्ण काळे करायचे आहे. पण हा प्रश्न सोडवताना सकाळ आणि दुपार या शब्दांचा पण आपण विचार करूनच या ठिकाणी उत्तर काढलेले आहे हे लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 7. एक मोटार ए बिंदू पासून 210 किमी अंतरावरील बी बिंदूकडे जाते. म्हणजे पहा, या ठिकाणी ए आणि या ठिकाणी बी असे 2 बिंदू आहेत आणि याचे टोटल अंतर किंवा पूर्ण अंतर असे आहे असे गृहित आपल्याला दिले आहे 210. असे गृहित धरा की तुम्ही हे 2 बिंदू 210 अंतरावर आहेत. 60 किलोमीटर/तास म्हणजे एका तासाला 60 किलोमीटर या वेगाने सकाळी 9:30 रेल्वे निघाली किंवा मोटार निघाली तर ती बी या मुक्कामावर पोहोचेल. म्हणजे कधी पोहोचेल? थोडक्यात आता आपण ती मोटार असे गृहित धरूयात की या ठिकाणी 1 तास होतो, म्हणजे 60 किलोमीटर अंतर पूर्ण झाले आहे आणि आता 9:30 निघालेली, या ठिकाणी येण्यासाठी 10:30 आहेत. दुसऱ्या तासामध्ये पूर्ण 2 तास होतील, एकूण अंतर होईल आपले 120 किलोमीटर अंतर.
आणि इथे वाजलेले असतील 11:30. आता आपण 210 पैकी 120 किलोमीटर अंतर पूर्ण केलेले आहे आणि तिसऱ्या तासामध्ये म्हणजेच 180 किलोमीटर अंतर पूर्ण होईल आणि आपल्याला वाजलेले असतील 12:30. आता पुढे अंतर किती राहिले आहे पहा, एका तासाचे तर अंतर राहिलेच नाही, कारण 210 मधून 180 जर गेले तर 30 राहतात, म्हणजे अर्ध्याच तासाचे अंतर आहे, म्हणजे 30 किलोमीटर अंतर आहे आणि अर्धाच तास आपणास वेळ लागणार आहे, म्हणजे 12:30 वाजलेले आहेत इथपर्यंत येण्यासाठी आणि 19 तास आपल्याला लागले आहेत 3 तास आणि पुढचे हे 30 मिनिटे, म्हणजेच 12:30च्या पुढे 30 मिनिटे, म्हणजेच 1 वाजतो पूर्ण आणि आपण त्या 210 किलोमीटर किंवा बी बिंदूपर्यंत पोहोचतो, म्हणजेच आपल्याला 3.5 तास पण लागतात आणि त्या बी बिंदूला जायला 1 वाजलेला असेल आणि असा पर्याय आपणास सी पर्यायाला आहे, म्हणून सी पर्यायाचे वर्तुळ पूर्ण काळे करायचे आहे. 8 प्रश्न. एक गाडी 504 किमी अंतर 4.5 तासात म्हणजे 4 तास 30 मिनिटे कापते, तर गाडीची गती किती असेल, म्हणजे एका तासात किती अंतर असेल. या ठिकाणी आपल्याला एकूण अंतर दिले आहे 504 आणि तास दिलेले आहेत 4 तास आणि 30 मिनिटे, म्हणजेच 4 तास आणि 30 मिनिटे, म्हणजेच हे आपण अपूर्णांकामध्ये जर लिहिले किंवा दशांश अपूर्णांकामध्ये जर लिहिले 4.5 या स्वरूपामध्ये लिहिता येतात, म्हणजे 4.5 होतात. म्हणजेच आता आपण असे करूयात 504 भागिले 4.5, दशांश सोडवण्यासाठी अंशस्थानी 0 द्या, म्हणजे 5040/45 असे होईल आणि आता याचा भागाकार करायचा आहे, 9 ने भाग जातो किंवा 5 ने पण जातो, आपण 9 ने भाग देऊयात, 9 5 45, 9 5 45, 5 राहतात, 9 6 54, 0 म्हणजे 560/5, या ठिकाणी 5 1 5 5 1 5, 7 1 5 2 10, म्हणजे 112, म्हणजे एका तासात ती रेल्वे 112 किलोमीटर अंतर कापते आणि असा पर्याय सी पर्यायाला आहे, सी पर्यायाच्या वरतून पूर्ण. प्रश्न क्रमांक 9. 12 पुरुष किंवा 24 बायका 24 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात, तेच काम 8 पुरुष आणि 8 बायका किती दिवसात पूर्ण करू शकतील. आता आपणास अगोदर हे लक्षात घ्यावे लागेल की पुरुष, स्त्रिया आणि दिवस, या ठिकाणी 12 पुरुष किंवा 24 बायका म्हणजे 24 स्त्रिया हे 24 दिवसात काम पूर्ण करतात, पण तेच काम 8 पुरुष आणि 8 बायका यांना किती दिवस लागतील. या ठिकाणी पहा 12 किंवा 24 असं दिलेले आहे, त्यामुळे आपणास हे गणित थोडंसं अवघड वाटते, परंतु याची सोपी पद्धत आहे, हे 12 आणि 24 एका पटीत येतात का पहा, 12 ने भाग जातो दोन्ही संख्येला, 12 1 12, 12 2 24, म्हणजे ज्या वेळेला 1 पुरुष काम करेल त्यावेळेला 2 स्त्रिया काम कराव्या लागतील, म्हणजे एका पुरुषाने जेवढे काम केले तेवढे काम करण्यासाठी 2 स्त्रियांना काम करावे लागेल. या ठिकाणी आपल्याला तर 8 पुरुष दिले आहेत, म्हणजे एका पुरुषाच्या ऐवजी 8 येण्यासाठी 8 ने गुणा, 8 1 8, या ठिकाणी 8 नेच गुणा, 8 2 16, म्हणजेच आपणाला या ठिकाणी 16 स्त्रिया आणि 8 पुरुष एवढी घ्यावी लागतील, म्हणजे किती जण होतील हे सर्वजण मिळून 24. आता या ठिकाणी 24 स्त्रियांनी काम जर केले तर 24 दिवसात पूर्ण होते आणि याही ठिकाणी आपल्याला 24 स्त्रिया घ्यायच्या आहेत, म्हणजे अगोदरचे प्रमाण दिले होते 24 स्त्रियांनी काम केले तर 24 दिवसात होतोय, तर तेच काम 24 स्त्रियांनी केले तर किती दिवसात होणार आहे, 24 दिवसात होणार आहे आणि असा पर्याय डी पर्यायाला आहे, आपण डी पर्यायाचे वर्तुळ पूर्ण काळे करायचे आहे. प्रश्न क्रमांक 10. हा पण तसाच प्रश्न आहे. 6 पुरुष किंवा 10 बायका एक काम 12 दिवसात करू शकतात, 3 पुरुष आणि 5 बायका यांच्याकडून तेच काम किती दिवसात केले जाईल. या ठिकाणी पुन्हा एकदा पुरुष, स्त्रिया आणि दिवस असे लिहून घ्या. 6 किंवा 10 आणि 12 दिवसात ते काम करतात. पुन्हा आपल्याला 3 पुरुष घ्यायचे आहेत, 5 बायका घ्यायच्या आहेत आणि ते काम किती दिवसात पूर्ण केलं जाईल. या ठिकाणी 6 आणि 10 ला
भाग जाणारी संख्या शोधा, 2 ने 6 ला आणि 10 ला भाग जातो, 3 2 ने भाग जर घातला तर, आणि 5 हे एका पटीत येतात। आता आपणास किती पुरुष घ्यायचे आहेत, 3, आणि त्यांनी पण किती दिलेले आहेत, 3च, म्हणजेच 3 पुरुष इतकं काम करण्यासाठी 5 स्त्रिया लागतात, म्हणजेच 3 आणि 5 किती होतात, 8। या ठिकाणी 3 पुरुषाच्या बरोबरीने 5 बाया घेतलेल्या आहेत, म्हणजेच 3 पुरुष जर घेतले तर ते 5 बायांइतकंच काम करणार आहेत, म्हणजेच 5 स्त्रिया आणि पुन्हा या 3 पुरुषांच्या ऐवजीच्या 5 स्त्रिया, म्हणजे 10 स्त्रिया जर घेतल्या तर आपले हे काम 12 दिवसात पूर्ण होते। त्याच प्रमाणात हे पण काम येणार आहे, म्हणजे अगोदरचे प्रमाण आहे 10 स्त्रिया आणि 12 दिवस, मग पुन्हा 10 स्त्रिया जर घेतल्या तर ते काम 12 दिवसात पूर्ण होणार आहे, आणि असा पर्याय बी पर्यायाला आहे, म्हणून आपण या ठिकाणी बी पर्यायाचे वर्तुळ पूर्ण काळे करायचे आहे। प्रश्न क्रमांक 11, एक आगगाडी सकाळी 5:45 सुटते आणि पुढच्या स्टेशनवर 9:20 पोहोचते, पुढच्या स्टेशनवर पोहोचण्यासाठी तिला किती वेळ लागला, म्हणजे दोन्ही वेळा सकाळच्याच आहेत आणि वाढलेलीच वेळ आहे, दुपारच्या नंतरचीही वेळ नाही, म्हणजे आपण सरळ सरळ वजाबाकी करू शकतो, 9:20 वजा 5:45। या ठिकाणी वजाबाकी करत असताना 20 मिनिटातून 45 मिनिटे जाणार नाहीत, ह्या 9 तासातल्या 1 तास पूर्ण इकडे घ्या, म्हणजे 60 मिनिटे घ्या, म्हणजे 60 आणि 20 हे होतील 80, 80 वजा 45 अशी वजाबाकी करायची आहे। 0 ने 5 जात नाहीत, हातचा घेतला 7 राहिले, 7 मधून 4 गेले, 3 राहिले, आणि 8 मधून 5 गेले, 3 राहिले, म्हणजे 3:35 इतका वेळ लागेल, आणि असा पर्याय आपणासाठी ये पर्यायाला दिलेला आहे, ये पर्यायाचे वर्तुळ पूर्ण काळे करायचे। प्रश्न क्रमांक 12, एक आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने एका स्टेशनवरून 1:45 दुपारा सुटली, 65 किलोमीटर दूर असणाऱ्या स्टेशनवर ती किती वाजता पोहोचेल। या ठिकाणी अंतर दिलेलं आहे, ताशी वेग दिलेला आहे, ताशी वेग म्हणजे एका तासामध्येच, आणि एका तासामध्ये 60 मिनिटं असतात, 60 मिनिटामध्ये 60 किलोमीटर जाते, तर 165 किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल। आपणास लगेच कळेल की 60 मिनिटात 60 किलोमीटर जाते, म्हणजे 165 किलोमीटर जाण्यासाठी 165 मिनिटेच लागतात। आता आपल्याला या 165 मिनिटाचे तासामध्ये रूपांतर करायचे आहे, या 165 मधून 2 तासाचे 120 मिनिटे वजा करा, म्हणजे खाली 45 मिनिटे राहतात, म्हणजे पूर्ण 2 तास आणि 45 मिनिटे इतका वेळ त्या आगगाडीला लागेल। परंतु आता आपली बस आगगाडी तर 1:45 निघालेली आहे, आणि पुढे किती वेळ चालणार आहे, 2 तास 45 मिनिटे, म्हणजे आपण यांची आता बेरीज करणार आहोत, आणि बेरीज करत असताना या ठिकाणी बेरीज 60 मिनिटापेक्षा जास्त जर येत असेल तर आपण त्याचा हातचा तासामध्ये रूपांतरित करणार आहोत। फक्त या ठिकाणी लक्षात घ्या, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 4 आणि 4 8, 8 आणि 1 9, म्हणजे या ठिकाणी 90 मिनिटे होणार आहेत, वजा 60 करायचे आणि हातचा द्यायचा, वजा 60 केल्याच्या नंतर 30 मिनिटे राहतात, आणि हातचा द्या 2 ने 1 3 आणि 1 4, म्हणजे 4:30 ती रेल्वे दुसऱ्या ठिकाणी पोहोचेल, किंवा त्या 165 किलोमीटर अंतरावरच्या स्टेशनवर पोहोचेल, आणि असा पर्याय आपल्याला 4:30 सी पर्यायाला आहे, सी पर्यायाच्या वर तो पूर्ण काळे करायचे आहे।